आज आपण इयत्ता चौथीमधील विषय गणित यामध्ये विभाग पहिला भौमितिक आकृत्या हा पाठाचा आपण अभ्यासणार आहोत. बघा पाठ क्रमांक एक भौमितिक आकृत्या. बघा बालमित्रांनो, कोण कशाला म्हटलं जातं आणि आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोण हे ज्या ज्या ठिकाणी आढळून येतं ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा यास आपल्या पान नंबर एक वरती या ठिकाणी जे चित्र दिलेले आहेत त्याच्यामध्ये चित्र क्रमांक एक आहे घसरगुंडी. बघा या ठिकाणी जमीन व घसरगुंडी यामध्ये कोण दिसत आहेत. या ठिकाणी हा बाहेरच्या बाजूचा कोण आणि हा आतल्या बाजूचा कोण अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दोन कोण दिसत आहेत. त्याचबरोबर समोरचं चित्र आहे घराचं. या ठिकाणी घराचं बांधकाम चालू आहे किंवा घराचं दुरुस्तीचं काम चालू आहे. या ठिकाणी त्या घरावर चढण्यासाठी जी शिडी लावलेली आहे ती शिडी आणि जमीन यामध्ये सुद्धा कोण झालेला आहे. त्याचबरोबर खाली पाय या ठिकाणी झाडाचं चित्र आहे. झाडाच्या चित्रामध्ये या झाडाला असणाऱ्या अनेक फांद्या आहेत. झाडाचं खोड आणि झाडाच्या फांद्या यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कोण झालेला दिसून येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणारा जो विजेचा खांब आहे, विजेचा खांब ज्या ठिकाणी जमिनीवर रोवलेला आहे त्या ठिकाणी जमीन व विजेचा खांब याच्यामध्ये सुद्धा कोण झालेला आहे. ह्यामधून आपल्याला असं दिसून येतं की आपल्या परिसरात आपल्याला ज्या ठिकाणी दोन रेघा जुळलेल्या दिसतात तेथे कोण तयार होतो. पुढच्या पानावरती पहा आपण काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. बघा या ठिकाणी खिडकीचं चित्र दिलेलं आहे. खिडकीच्या लगाच्या दोन काडामध्ये या ठिकाणी आपल्याला काटकोन दिसतो. त्याचबरोबर पुढे एक पुस्तकाचं चित्र दिलेलं आहे. त्या पुस्तकाच्या लगाच्या दोन काडामध्ये काटकोन दिसतो. त्यानंतर खाली दिलेले जे दोन घड्याळाचे चित्र आहेत त्या प्रत्येक घड्याळात 3 वाजता व 9 वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकाशी काटकोन करतात. बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या दोन पात्यामध्ये काटकोन आहे. ह्या कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकामधील अंतर हळूहळू कमी केले असता होणारा कोन हा काटकोनपेक्षा लहान होत जातो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकामधील अंतर हळूहळू वाढवले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशाल कोन म्हणतात. आता खाली पहा 3 घड्याळाचे चित्र दिलेले आहेत. त्या 3 घड्याळाच्या चित्रामध्ये तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन तयार झालेला दिसून येतो. पान नंबर 3 वरती खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृतीतील चौकटीत काटकोन, लघुकोन किंवा विशाल कोन असे लिहा. पहा सुरुवातीचा कोन हा आपल्याला या ठिकाणी लघुकोन दिसून येत आहे. दुसरा दिलेला जो कोन आहे तो काटकोन आहे. तिसरा दिलेला कोन विशाल कोन आहे. चौथा दिलेला कोन सुद्धा विशाल कोन आहे. आणि 5 नंबरचा जो कोन दिलेला आहे तो लघुकोन या ठिकाणी दिसून येत आहे. सर्वात शेवटी दिलेला कोन जो आहे तो लघुकोन आहे. अशा प्रकारे आपल्याला 90° कोन असेल तर तो काटकोन, 90° कमी मापाचा कोन असेल तर तो लघुकोन आणि 90° जास्त मापाचा कोन असेल तर त्याला आपण या ठिकाणी विशाल कोन म्हणणार आहोत. खाली पहा या ठिकाणी खाली दिलेले टिपके जोडून काटकोन तयार करा. ज्या ठिकाणी दोन रेषा जोडल्या जातात त्या ठिकाणी जर 90° जर कोन तयार होत असेल तर त्याला आपण काटकोन त्रिकोन म्हणणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला या टिपके जोडून आपल्याला अनेक प्रकारचे काटकोन त्रिकोन आपल्याला या ठिकाणी तयार करता येतील. त्याचबरोबर खाली दिलेले टिपके जोडून लघुकोन तयार करा. या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे लघुकोन तयार करता येतात. त्याचबरोबर खाली दिलेले टिपके जोडून विशाल कोन तयार करा. या खालच्या दिलेल्या आकृतीमधील सर्व टिपके जोडून आपल्याला व्यवस्थितरित्या विशाल कोन सुद्धा तयार करता येईल. हाताच्या कोपराजवळ काटकोन, लघुकोन, विशाल कोन करून आपण एकमेकाशी केलेले कोन तपासले असता तर ते आपल्याला काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन तयार करता येतील. पहा बरं असं आहे का
विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन काटकोन असतो. कसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन हा लघुकोन असतो आणि दुसरा कोन हा विशाल कोन असतो. शिडीने भिंतीशी केलेला एक कोन लघुकोन असतो व भिंतीशी केलेला दुसरा कोन विशाल कोन असतो. बाभळीच्या काट्यामध्ये असणारा कोन विशाल कोन असतो. हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोन लघुकोन असतो. आता पहा पुढच्या पानावरती पान नंबर 4. या पान नंबर 4 वरती आपण शिकणार आहोत वर्तुळ. बघा सुरुवातीचं जे चित्र दिलेलं ते आहे बांगडी. बांगडीचा आकार कसा असतो? गोल. गोल म्हणजेच आपण त्याला गणिती भाषेमध्ये वर्तुळ म्हणतो. पुढचे चित्र आहे सायकलचे चाक. त्यानंतर त्याच्या पुढचं चित्र आहे बैलगाडीचे चाक. सायकलचे चाक, बैलगाडीचे चाक यांचा आकार जो गोल असतो त्यालाच आपण गणितामध्ये किंवा गणिती भाषेमध्ये वर्तुळ असे म्हणतो. वर्तुळाचे वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा असे घटक भाग केले जातात. तर आपण पाहणार आहोत वर्तुळ केंद्र कशाला म्हणायचं ते. एक वाटी घ्या, वाटी कागदावर ठेवून वाटीच्या कडेने पेन्सिल फिरवा. वाटी बाजूला काढा, कागदावर मिळणारी आकृती वर्तुळ होय. अशी 2-3 वर्तुळे काढा. वर्तुळाकार कागद कापून घ्या. यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला. घडीने झालेले रेख पेन्सिलने गिरवा. ही रेख म्हणजे वर्तुळाची जीवा होय. आता दुसऱ्या वर्तुळाकार कागदाचे 2 अर्धे भाग होतील अशी घडी घाला. घडीने दाखवलेली रेख पेन्सिलने गिरवा. ही रेख म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो. वर्तुळाचा व्यास ही सुद्धा वर्तुळाची एक जीवा असते. त्यानंतर कागदाचा पाव भाग होईल अशी आणखी एक घडी घाला. कागदाच्या घड्या उलगडा. मूळचा वर्तुळाकृती कागद दिसेल. घड्याने झालेल्या रेखा पेन्सिलने गिरवा. या रेखा एकमेकांना जिथे मिळतात तो बिंदू म्हणजे वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्ये असतो. वर्तुळाच्या मध्यबिंदूला म हे नाव द्या. वर्तुळावर कोठेही प बिंदू घ्या. पट्टीने म प ही रेख काढा. म प ही वर्तुळाची त्रिज्या आहे. कंपासच्या साह्याने आपण वर्तुळ काढणे. एक कागद घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मध्यावर एक बिंदू घ्या. कंपासचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या. कंपासचे पोलादी टोक असलेल्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा. कंपासचे टोक ठेवलेला बिंदू लाल टिपक्याने दाखवा. आता वर्तुळाकार कागद कापून घेऊन त्याच्या घड्या घालून पूर्वीप्रमाणे 2 व्यास काढा. ते व्यास लाल टिपक्यावर एकमेकांना मिळतात हे अनुभवा. म्हणजे लाल टिपका त्या वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्ये आहे. खालील वर्तुळाच्या आकृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेघा, जीवा, व्यास, त्रिज्या यापैकी काय आहेत हे त्याखालील चौकटीत लिहा. पहिली आकृती पाहता आपल्याला या ठिकाणी केंद्रबिंदू दर्शवण्यात आलेले आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी जीवा दिलेले आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला व्यास दिलेला आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला त्रिज्या दिलेली दिसून येत आहे. भौमितिक आकृत्या, शिरोबिंदू व बाजू. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी तक्त्यामध्ये 3 प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत. सुरुवातीला आपण आकृती, आकृतीचे नाव, कडांची संख्या आणि कोपरे हे जे मुद्दे दिलेले आहेत त्यानुसारच आपण आकृतीचं नाव, कडांची संख्या व कोपरे या ठिकाणी लिहिणार आहोत. सुरुवातीची आकृती आहे आकृतीचे नाव आयत. आयताच्या कडांची संख्या 4, कोपरे 4. दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीचे नाव आहे चौकोन. त्याच्या कडांची संख्या 4 आणि कोपरे सुद्धा 4. तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीचं नाव आहे त्रिकोण. कडांची संख्या 3 आणि कोपऱ्यांची संख्या 3. आयत. आयताला 4 कडा म्हणजे 4 बाजू असतात. जिथे 2 बाजू मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. शेजारील आकृतीत अ ब क ड हे शिरोबिंदू आहेत. या ठिकाणी बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड आणि बाजू अड या आयताच्या बाजू आहेत. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. आयताचे सर्व कोन काटकोन असतात. आयताला काटकोन चौकोन असेही म्हणतात. चौरस. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात व 4 बाजू असतात. शेजारील आकृतीत प म र आणि स हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत.
चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात आणि सर्व कोण काटकोन असतात. त्रिकोण, त्रिकोणाला तीन शिरोबिंदू व तीन बाजू असतात. य र ल हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. बाजू य र, बाजू र ल, बाजू य ल ह्या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. त्रिकोणाला तीन कोण असतात. आता पुढील तक्ता पहा. खालील आकृत्या पाहून सारणी पूर्ण करा. आकृती, बाजूंची नावे व शिरोबिंदूंची नावे. प्रथम क्रमांकाची आकृती पहा. त्रिकोण, त्रिकोणाच्या बाजूंची नावे बाजू अ ब, बाजू ब क, बाजू अ क. शिरोबिंदूंची नावे अ ब आणि क. दुसऱ्या क्रमांकाची आकृती आहे आयत. आयताच्या बाजू बाजू क ख, बाजू क घ, बाजू ग घ, बाजू ख घ आणि शिरोबिंदूंची नावे आहेत क ख ग घ. तिसऱ्या क्रमांकाची आकृती आहे चौरस. चौरसाच्या बाजूंची नावे आहेत बाजू ट ठ, बाजू ठ प, बाजू प म, बाजू ट म आणि शिरोबिंदूंची नावे आहेत ट ठ प म.